नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली शासन मान्यता नर्सरी आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे। आता बघू शकतोय आपले हे सफेदचंदाचं लोडिंग चालू आहे। हे लोडिंग म्हणलं तर SS वैष्णव सर म्हणून आहेत, वर्डी जळगावचे आहेत। त्यांच्यासाठी हे आता नियोजन चालू आहे। आता त्यांनी 2 वर्षाची 3 किलोच्या बॅगमध्ये 8x10 3.5 फुटाची रक्तचंदन घेतलेला आहे। सफेद चंदन त्यांनी 1 वर्षाचं मोहगणी 300-300 झाडं आणि ही झाडं घेतलेली आहेत। आता याचं लागवड म्हटलं तर 10x8 10x10 9x9 एकरामध्ये 600 झाडं बसतात। 15 वर्षाचं पीक आहे। 15 वर्षानंतर आपण कटिंग करू शकतो। आता याचा वापर म्हणला तर पहिली गोष्ट याचा लाकूड म्हणून जगातील 1 नंबरचं लाकूड म्हणून केला जातो। सागवानच्या आधी याचा नंबर लागतो आहे। त्यानंतर याचा आयुर्वेदिकमध्ये सुद्धा कॉस्मेटिकमध्ये सुद्धा भरपूर उपयोग आहे। त्याचा एखादा उपयोग सांगायचं म्हटलं तर साल, तर सालीचा चहा, जसं आपण अर्जुनचा सालीचा चहा पितो आहे त्या पद्धतीनं याचा चहा जर पिला तर ब्लड क्लॉट होण्याचा जो प्रकार आहे त्यामुळे येणारा हार्ट अटॅक हे जे आहे तर ते प्रिव्हेंट केलं जातं आहे, त्यापासून धोका टाळला जातो आहे। आता बघू शकते अशी ही सिलेक्टेड रोपं घेतलेली असतात, खराब रोपं बाजूला काढलेली आहेत आणि अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे बघू शकतोय। आता रक्तचंदन म्हटलं तर आपण बांधाला पण लावू शकतोय 5 ते 8 फूट, जास्तीत जास्त 10 फूटसुद्धा अंतर ठेवू शकतोय। आपलं काय नियोजन आहे त्याच्यावर आपण सल्ला देतोय आणि लागवड करू शकतोय, बांधावर असेल प्लॉटमध्ये असेल। त्यानंतर 10 ते 15 वर्ष मिनिमम 15 वर्ष थांबावंच लागणार आहे आपल्याला। आणि याची लागवड करताना शेणखत, निबोळी पेंड, थिमेट किंवा फॉरेट, बेसिक आपण इतर झाडांची जशी लागवड करतो त्या पद्धतीनं लागवड करायची आहे। बघू शकतो हे असं लोडिंग चालू आहे। आता रोप लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या आणि 8व्या दिवशी इतर झाडांसारखी आळवणी, ह्युमिक ॲसिड 12:61 दर महिन्याला 6 महिन्यापर्यंत खतं, त्यानंतर 6 महिन्यानंतर बेसल डोस, या पद्धतीनं खताचं नियोजन असते। कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी ऑप्शनल आहे। 15 दिवसाच्या गॅपनं महिन्यातून 1-2 वेळा करू शकताय तुम्ही। सविस्तर माहिती, सल्ला, मार्गदर्शन, रोपांची बुकिंग यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकताय। खात्रीशीर रोपं मिळतात। आता नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यात आहे, 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मेडिसिनल, मसाल्याची सर्व झाडे उपलब्ध असतात। आता हा गार्डनचा सेक्शन आहे आपला। त्यानंतर बघू शकतो आपण इथं आता चंदन भरलेलं तो स्पॉट आणि आता हे जे रक्तचंदन सफेदचंदन भरलेलं देतात, आता हे रक्तचंदनचा हा स्पॉट आहे। आता इथं आपलं रक्तचंदन लोडिंग चालू आहे बघू शकतोय। आपल्याकडे रक्तचंदनामध्ये 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तयारसुद्धा झाडं आहेत 60 किलोच्या बॅगमध्ये बघू शकतोय। रोपं सिलेक्टेड घेतलेली आहेत, खराब रोपं बाजूला काढलेली आहेत, रोपं मोजून व्यवस्थितरित्या भरली जातात। शेतकरी इथं नसले ऑनलाईन बुकिंग असतंय, 90% बुकिंग ऑनलाईन आहे, 10% लोक येऊन खात्री करून बुकिंग करत असतात। फ्री सल्ला व मार्गदर्शन, धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।